सेवन स्टँडर्ड सप्तरंग पाठ क्रमांक 10 आतले आणि बाहेरचे या पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एक, लेखकांनी माणसांच्या कोणत्या दोन जाती सांगितल्या आहेत? उत्तर, लेखकांनी माणसांच्या आतले आणि बाहेरचे अशा दोन जाती सांगितल्या आहेत. दोन, स्टेशनवर पोहोचताच लेखकांची मनस्थिती विचित्र का झाली? उत्तर, लेखक ज्या वेळेला स्टेशनवर उशिरा पोहोचले त्यावेळेला एक घंटा ठणानली. घंटा कुठल्याही गाडीची असली तरी ती आपल्याच गाडीची असल्याचा भास होतो. गाडी सुटेल की काय असा विचार लेखकांच्या मनात शिरतो. अशावेळी लेखकाची मनस्थिती मोठी विचित्र झाली. तीन, बाहेरचा आतला झाला म्हणजे माणसात केवढा अंतर्बाह्य बदल घडून येतो? उत्तर, लेखक स्टेशनवर उशिरा पोहोचल्यामुळे गाडी सुटायची पाळी आली. लेखकांनी गाडी गाठण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या दाराजवळ बसणाऱ्या माणसाने लेखकांनी चढू नये असा पवित्रा धरला. पण काही वेळानंतर लेखक डब्यात चढले व दाराजवळ उभे राहिले. पुढच्या गाडी तळावर म्हणजे स्टेशनवर जेव्हा दुसऱ्या खेडूतांचे लेखकांनी संरक्षण केले, बाहेरचा आतला झाला म्हणजे माणसात बराच अंतर्बाह्य बदल घडून येतो. त्याच्या तोंडात त्याग, शिस्त, सहकार्य इत्यादी शब्द बोलू लागतात. चार, लेखक कोणाच्या टोळक्यात सामील झाले? उत्तर, लेखकांना जी माणसे गाडीत चढू देत नव्हती त्यांचे टाळके फोडावे असा विचार लेखकांच्या मनात येत होता. गाडीत शिरल्यावर मात्र लेखक आतल्यांच्या टोळक्यात सामील झाले. पाच, आद्य जातीभेदाचे स्थलकाल्य मर्यादेचे स्वरूप कोणते? उत्तर, आतले आणि बाहेरचे हा एक गूढ जातीभेद आहे. या आद्य जातीभेदाची स्थल काल मर्यादित म्हणजेच काय तर काळे गोरे स्त्री पुरुष मालक मजूर असे जसे भेद असतात तसेही ते भेद आहेत. कंसात दिलेल्या शब्दांचे अनेक वचन लिहून वाक्य पूर्ण करा. पुस्तक, पुस्तकचं अनेक वचन येणार पुस्तके. पावसाळ्याचं अनेक वचन पावसाळे. अंडेचं अंडी. फळ फळे. टोपी टोप्या. पण आपल्याला वाक्यही लिहायचं आहे तर आपण आता वाक्य पाहूया. आईने सर्व पुस्तके खरेदी केली. पावसाळा, मी अनेक पावसाळे पाहिले आहेत. अंडे, कोंबडीने अंडी घातली होती. फळ, दादांनी भरपूर फळे आणली. टोपी, राजूकडे विविध रंगांच्या टोप्या आहेत. ध्वनीदर्शक शब्दांच्या जोड्या जुळवा. म्हणजे ढगांचा आवाज कसा होतो, पाऊस पडल्यानंतर कसा आवाज येतो, वारा जोरात व्हायला लागल्यावर कसा आवाज येतो ते आपल्याला लिहायचं आहे. ढग गडगड, पाऊस धो धो, वारा कसा वाहतो सो सो, ओढा खळखळ वाहतो, वीज कशी वाजते चमकली की आवाज येतो तेव्हा कसा आवाज येतो कडकड. कोण ते लिहा, गुरे राखतो गुराखी, कपडे विणतो तो शिंपी, मासे पकडतो तो कोळी, लाकूड काम करतो तो सुतार आणि घरे बांधतो तो गवंडी. विरुद्धार्थी शब्द लिहा. आत बाहेर, मोठे छोटे, सुख दुःख, बंद उघड, मर्यादित अमर्यादित. खालील वाक्यातील विशेषण शोधा व लिहा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. राधा गरीब मुलगी आहे. नाम कोणतं आहे? राधा. मग राधा कशी आहे? गरीब आहे. म्हणून विशेषण कोणतं आलं? गरीब. कपाळावर सुंदर कुंकू लावले होते. कुंकू बद्दल काय सांगितलं आहे? विशेष, सुंदर कुंकू म्हणजे सुंदर हे विशेषण आहे. अकबर फार दयाळू होता. अकबर हे नाम आहे पण अकबर कसा आहे? अकबराबद्दल विशेष कोणती माहिती आहे? की ते दयाळू. म्हणून विशेषण आलं दयाळू. आंबा गोड होता. गोड, औषध कडू आहे. कडू. धन्यवाद.